या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः। नमस्कार, भास्कर प्रोडक्शन प्रस्तुत संबळ या नवरात्र विशेष कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी प्राजक्ता पाटील आपले सहर्ष स्वागत करीत आहे। नवरात्र म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं कमलासनावर बसलेल्या महालक्ष्मीचे प्रियदर्शनी रूप। सर्व जीवांना सिद्धी बुद्धी मुक्ती देणारी जगत जननी अंबाबाई कधी सूक्ष्म रूपात तर कधी स्थूल रूपात राहते। हिच्या नाम मात्रेच आसूर भयभीत होतात तर भक्तगण मात्र आनंदी होतात, सुखावतात। जगत जननी अंबाबाईचे मंदिर कोल्हापूर येथे वसलेले आहे। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ आहे। दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी जमतात। नवरात्र म्हणजे देवीच्या 9 रूपांना पुन्हा आठवण्याचा आणि डोळ्यात साठवण्याचा काळ। नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा आसुरी शक्तीवरचा विजय। नवरात्र म्हणजे गोंधळ, जागर आणि चराचरात उत्साह। नवरात्राच्या या दिवसात आपण देवीच्या विविध रूपांची आराधना करतो। देवीच्या रूपांचा महिमा काही आगळाच। कधी रौद्र रूप धारण करून असुरांचा संहार करणारी दुर्गा काली, तर कधी सौम्य रूप धारण करून आपल्या लेकरांना भरभरून प्रेम देणारी जगत जननी अंबाबाई। जगन्मातेच्या चरणी आज आपण प्रार्थना करूया। जगावर आलेलं हे कोरोना रूपी संकट समूळ नष्ट कर आणि तुझ्या लेकरांना नव्याने उभं राहण्याची जिद्द आणि नवी उमेद दे।
आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करून शेअर करा आणि आमच्या भास्कर प्रोडक्शन चॅनलला आत्तापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.